कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण आणि बॅरिस्टर नाथबाई सेवांकन संचलित सानेगुरुजी वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने नाथबाई सेवांकन येथे मालवण कवी रुजारिओ पिंटो यांच्या गरोव फणसाचो या मालवणी काव्यसंग्रह व बुमरँग मराठी कथासंग्रहाचे प्रकाशन प्राध्यापक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बाबला पिंटो यांनी गरोव फणसाचो या काव्यसंग्रहातील मालवणी कविता सादर केल्या. दर्याक सुद्धा भरती येता, दरवळणारा वारा सुद्धा प्रेमाने गिरकी घेता. तू हसताना दिसलास काय सगळ्यात कसा बदलात जाता, तू हसताना दिसलास काय सगळ्यात कसा बदलात जाता. कळ्यांची होतात फुला मग मन कसा धुंद होता. तू हसताना दिसलास काय शब्द शब्द धावा नेतात, तू हसताना दिसलास काय शब्द शब्द धावा नेतात. मनात हसला नसला तरी प्रेमाची नवीन गाणी होतात. तू हसताना दिसलास काय, तू हसताना दिसलास काय प्रेमाची मात्र गाणी होतात. म्हणान तू हसत राह, म्हणान तू हसत राह माका मात्र दिसत राह, म्हणान तू हसत राह माका मात्र दिसत राह. कवितेचं कसं पॉज पडता यात फक्त तुझ्या हसण्यामुळे घडता. म्हणान तू हसत राह माका मात्र दिसत राह, म्हणान तू हसत राह माका मात्र. तसेच प्राध्यापक एल बी पाटील यांनी आगरी बोली भाषेतील कविता सादर करून रसिकांची दाद मिळविली. एक पलाट शिला खाला इस पलाट जिमीन हाय औरा पैसा किवाचा कनाला कलबान खेलाचा हाय. हर मांग पूर बक्तस कनाला मारो ती विसून जाय. वाटा छेवाला बैनीस धावली, वाटा छेवाला बैनीस धावली तिचा दाईस लाखान भाग नाय. जावय म्हणतय सासरसला तुला चित्ताच ठेवणार नाही. हर मांग पूर बक्तस कनाला मारो ती विसून. यावेळी सेवांगनच्या अध्यक्ष ॲडव्होकेट देवदत्त परुळेकर, रवींद्र वराडकर, रामचंद्र कुबल, लक्ष्मीकांत खोबरेकर आदी उपस्थित होते. आपल्या बालकांच्या भविष्यासाठी लाभदायी बाल भविष्य योजना 99 महिन्यात मिळवा 1,02,50,000. कमीत कमी गुंतवणूक रुपये 10,000, जास्तीत जास्त गुंतवणूक रुपये 2,00,000, गुंतवणूक फक्त रुपये 10,000 पटीत. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, www.lokmanyasociety.org, टोल फ्री नंबर 1800-212-4050, फोन नंबर 0831-240-7078. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.